यवतमाळ जिल्हा साहित्य मंचतर्फे आज पहिले जिल्हा साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष झी टी व्ही हास्य सम्राट फेम वराडी कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग होते. वराडी कवी सुहास राऊत आणि अशोक मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या संमेलनात साहित्य वराड पुरस्कार मिर्झा रफी अहमद बेग यांना तर काव्यगौरव पुरस्कार पोहंडूळ येथील कवी नीलकृष्ण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री वसंत पुरके व जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. संमेलनात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांनी कविता गझल सादर केल्या. कवी कट्टामध्ये नवोदित कवींनी रंगत आणली.